अज्ञात व्यक्तीनं शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड येथील अरुण ढोमेंचा ऊस पेटवून दिल्यानं 10 एकरातील ऊसापैकी 4 एकरातील ऊसाचं पीक आणि ठिबक संच जळून खाक झाला होता। यामध्ये ढोमेंचं लाखोंचं नुकसान झालं होतं। नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्यानं मोठी हानी टळली होती, मात्र सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा उर्वरित 6 एकरातील ऊसामध्ये अज्ञातानं आग लावल्यानं यावेळी ढोमेंचा उर्वरित 6 एकर ऊसापैकी 5 एकर ऊस जळून खाक झाला, तर शेजारच्या लोखंडे या शेतकऱ्याचाही जवळपास 2.5 एकर ऊस जळून खाक झालाय। यामध्ये लोखंडेंचं 5 लाख तर ढोमेंचं 30 लाखांचं नुकसान झालंय। यापूर्वीच शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी अरुण शेठ ढोमे यांना 51,000 रुपयाची या ठिकाणी मदत करतो। तुमचं किती नुकसान झालं साधारणपणे? 30 लाख रुपयाचं नुकसान झालंय। आणि किती वेळा ही आग लावण्यात आली? ती 2 वेळा लावण्यात आली। अच्छा, एक मागील बुधवार दिनांक 2/9/2015 रोजी लावण्यात आली, काल लावली आणि दुसरी काल। ग्रामस्थांनी काही अथक प्रयत्न केले? ग्रामस्थ खूप जमले होते, जवळ 200-400 लोक जमले होते विजवण्यासाठी। त्यातनं मग आता 1 एकर शेतीतलं मला वाटतं ऊस शिल्लक राहिलं आहे। ही जी घटना झाली ही तशी दुर्दैवी घटना आहे। यामध्ये द्वेष भावनेचा प्रकार दिसून येत आहे आणि आम्ही अगोदर तर अकस्मात जळीत या हिशोबात नोंद केलेली होती, परंतु आज आम्ही या घटनेचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा तपास करणार आहोत। आणि मला खात्री आहे की यामधले जे आरोपी आहेत ते आम्ही 100% अटक करू आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। हे आरोपी जे आहेत हे लांबचे नसून जवळचेच आरोपी असणार आहेत असा आमचा पोलीस खात्याच्या अनुभवावरून अंदाज आहे। आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत। तर पोलीस आरोपीच्या मागावर आहेत। याबाबत पिंपरखेड ग्रामस्थांनी गावबंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला, तर ढोमेंना 4 लाखांची मदतही केली आहे। विशेष म्हणजे ही शेती ढोमे यांची नसून शिरूरच्याच गुजर या व्यक्तीकडून ढोमे यांनी ही शेती कसावयास घेतली आहे। याच्यामध्ये जो कोणी विघ्न संतोषी आहे मी तुम्हाला 100% नाही तर 1% गॅरंटी देतो, माझ्याकडून जेवढे पोलीस खात्याचा माझा आतापर्यंत 27 वर्षाचा अनुभव आहे, चांगले चांगले आम्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहे, काहीही त्याला सुगावा नसताना सुद्धा तरी मी आश्वासन देऊ इच्छितो या निमित्त की यामध्ये जो कोणी सज्जन इसम आहे, सज्जन त्यांची मी हे करतो, त्याचा शोध लावून तुमच्या नजरेसमोर त्याला उभं केल्याशिवाय मी राहणार नाही। सुभाष शेटे, C24 तास, पिंपरखेड, शिरूर।